Ligata de os mara le mara marca li bon bon pora. Dacă gărdă-s că erau dacă răile n-ai. Iuri și tii, cai care să te ani. Iac tău aură ca să dai ta. Iac tău cură bară de aia de aia, cură cai care de aia ta. Mă lăie ne salta ni, cai care să. Porda te șaila, ia hai ticle șaila. Dar n-ai că ia de caită, cai careț. Cai caiț. Cai caiț. Că s-a arde o aia mă zi, ai că trec ce avei la cai. Tu mă zi, tipa, iau rău cam te-a să gări, vicer cărit nu ți, iau rău cam să gări, baia ta am ți. Dar că zis cu asta vicer cărit nu ți, te-a fi ieftimal toadea, zai și să uiți toadea la fudă, viză tără. Tine cădii viciarii n-ai chelă te-asta, că tu iei în mălă corul la gă, n-ai cădii și n-ai, în asta te-ală că s-a lăsangă. Cărăpăt să gaia, te ședei în cuntac le calci arpăt. Eu viu gheata pe cheură gără să o arpă, dar le. Nu, घटना अतिशय दुर्दैवी आहे अशी वेळ कोणावर येऊ नये नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं वेळ काय होती पावले सवाजी मी देवीतली आणि गडो पाठीमागे जात असते पण ती त्या दिवशी पाठीमागून जात इकडे रस्त्याला इथपर्यंत आले आणि तेवढ्या वेळामध्ये त्याने हल्ला केला मला वाटतं त्याने आणि मी आवाज आला म्हणून मी पाठीमागून गेलो फळ ते साठी स्वतः करता आणि ते कुठं नाही ते स्वतः करता दोन मिनटं तीन मिनटं व्हायला गेली मग तिथं पुढं चालत चालत गेल्याच्या नंतर ती तिथं मुंडकं धरून ते वाघ बसलं होतं आणि मग मी पाठीमागं येऊन ते वळेपासून एक काठी नेऊन त्याला दोन काठ्या त्याच्या पाठीला डोक्यात हल्ले आणि मग ते पळून गेले तेवढ्या वेळामध्ये मग कोणाला कळवलं कोणाला कळवलं नका मग आमच्या तिथं प्रणाला फोन केला आणि तिथूनच आईला आणि त्याला लाक मारली आणि ते झोपली होती ना एक पोरग नाही होती ना घरात त्यांना मी ते साठी येऊन थांबलो होतो कारण ते परत येते हे मला माहिती होतं ना की इथं शेजारी झालं आमच्या ना प्रकरण परत येते तेव्हा म्हणून मी तिथंच थांबलो होतो पाठी म्हणून दोन घरी अजून कोण असतं आई वडील आई मी सगळे भेटायला येतात दुःख हलकं झालं पाहिजे आज तुमच्या वेळ आहे उद्या आमच्यावर पण येऊ शकते इथे शरददादांनी जुन्नर तालुका बिबटमुक्त व्हावं म्हणून आंदोलन पुकारले तुमची घटना ही त्यांची घटना समजून तालुक्यामध्ये बिबट्याच नको आहे अशी त्यांची भावना आहे नकोच पाहिजे बाहेर रेजात आहेत ना म्हटलं होतं ठेवून काय करा वनविभागाचं कोणी भेटायला झाले ना पिंजरे त्यांनी लावले चार पाच सहा पिंजरे आहेत इथं आपल्या जवळ काल एक नेले ते नीट होतं म्हणून तो ते वाघ बारीक होत त्या लेवलचं वाघ नव्हतं ज्या दिवशी तिथे आलं होतं त्या लेवलचं वाघ नव्हतं तो नसावा नाही ते बारीक होत सुशीलाताई आपल्या बहिणीसारखे आहेत ते संपूर्ण कुटुंब सांभाळायचे आज तुमचं तसं एक कर्त्या पुरुषाचा एक आधार गेला असं म्हटलं तरी वाटेल चालेल आता कसं पुढे काय आता पुढे शेती किती पण मुलं काय करतात प्रत्येक शाळेला आळ दिला आणि आळे फाट्या जनावर वगैरे असतात ना
असं कोणावर वेळ येऊ नये. म्हणूनच दादांनी काय तालुक्यात कुठं बिबट्याच नको. दादा घटना गंभीर आहे, तुम्ही केलेली उपाययोजना तुम्हाला तसं मनापासून सॅल्यूट आहे. आज आपण यांचं दुःख पाहतो, यांच्या घरामध्ये स्वयंपाक करायला सुद्धा माणूस नाही, अशी कोणाला वेळ येऊ नये. तुम्ही जो सध्या हाती उपक्रम घेतलाय तुम्हाला मनापासून धन्यवाद. काय तुम्ही सांगाल? खर तर भारत देशामध्ये हा फार मोठा विरोधाभास आहे. ब्रिटिश गेले आणि आपण स्वातंत्र्य जे मिळवलं त्या स्वातंत्र्याचा काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. कारण कायदे एका बाजूला, माणसाची दैनंदिन जीवनाची प्रॅक्टिस जी आहे ती एका बाजूला, ज्या वेळेला पाण्याची गरज असते तेव्हा लाईट नसते, ज्या वेळेला औषधांची गरज असते तेव्हा लस नसते, जेव्हा डॉक्टर पाहिजे असतात तेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची डॉक्टरचा तुटवडा आहे, ज्या वेळेला माणूस ज्या स्वतःच्या खासगी जागेमध्ये राहतो. फॉरेस्टमध्ये गेलो तर आम्ही फॉरेस्टचे गुन्हेगार होतो, त्यातून एकही काठी एकही फांदी आम्हाला आणता येत नाही. पण मात्र आज शेड्यूल वनचा प्राणी म्हणजे बिबट जो खरं जंगलात पाहिजे तो आमच्या मानवी वस्तीमध्ये आला, आणि मानवी वस्तीमध्ये आला नाही तर तो अधिकार गाजवायला लागला. आणि आज तिथे उच्च स्तरावर बसलेले अधिकारी हे नाकाने कांदे सोडत आहे, त्यांच्या पायाला कधी माती लागलेली नाही, किंवा शेती कशाला म्हणतात, शेतकरी कशाला म्हणतात हे त्यांना फक्त ते पुस्तकामध्ये वाचतात. शेतकऱ्यांची अवस्था, त्यांची व्यवस्था, त्यांची राहणीमान, त्यांच्या अडचणी, त्यांची दुःख, त्यांचे कष्ट, त्यांच्या पायाच्या भेगा, त्यांच्या नशिबाला पडलेला भोग, हे सगळं त्यांना कळायला मला असं वाटतं. या भारताचं स्वातंत्र्य अजून तसं पाहायला गेलं तर आपल्याला एक मोठं प्रश्नचिन्ह म्हणून आता लक्षात आलेलं आहे. मला असं वाटतं की अजून एकदा क्रांती घडली पाहिजे. एक क्रांती छत्रपती शिवरायांच्या काळात घडली, एक क्रांती ब्रिटिशांच्या अगेन्स्ट सर्वसामान्य क्रांतिकारांनी घडवली, तिसरी क्रांती आता तरुणांनी. हा देश राज्यकर्ते राज्यकर्ते म्हणून काम करत असताना जर समजा प्रशासनाने राज्यकर्त्यांची जर एक वाक्यता होत नसेल, आज इथे जिल्हाधिकारी आहे, आज इथे फॉरेस्टचे सीसीएफ आहेत, घटना घडतात आणि या घटनेला गांभीर्याने कोणी घेत नाही, एकही उच्चस्तरीय या ठिकाणी अधिकारी येऊ नये ही केवढी मोठी शोकांतिक आहे. एक अशी महिला जाते जी महिला स्वतःचं कुटुंब चालत असताना काही चूक नसताना तिच्या पश्चात तिची सासू आज 90 वर्षाची आणि तिचं वय झालंय, घरामध्ये नवरा, त्याच्या पश्चात दोन मुलं, आणि आज तीच खडती बाई गेल्यामुळे आज स्वयंपाक करायचा कोणी? सध्या नातेवाईक हे 8 आणि 10 दिवसाचे आहेत, 10-12 दिवसानंतर सगळे नातेवाईक निघून जातील, पण रोजच्या जनंद्रीचा प्रश्न सोडवायचा कोणी? अतिशय अवघड परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा समन्वय भारताचा हा काही एक राज्याचा प्रश्न अशातला भाग नाही, संपूर्ण देशभरामध्ये अशी परिस्थिती गंभीर. आमच्यासारखी माणसाची राजकारणात आली फार उमेदीने खरं मी तर राजकारणामध्ये आलो, पण माझी एक गोष्ट लक्षात आली की या राजकारणामध्ये फक्त श्रीमंतीचा मोल आहे, या राजकारणामध्ये गरिबीचा कोणी वाली नाही. आणि या राजकारणामध्ये तसं पाहायला गेलं तर ज्या परिस्थितीच्या अनुरूपाने जे निर्णय व्हायला पाहिजे, जे कायदे चालवायला पाहिजे, त्या कायद्याचा फार मोठा अभाव मला जाणवतोय. कुठल्याही योजना घ्या, काही तक्रारी मला अशा आल्या, आता ज्या महिलांना पैसे येतात तर त्याच्यामध्ये सुस्वतंत्रता येत नाही, काही काही अधिकारी ते अडचण तयार करतात. शेवटी एक माणूस दुसऱ्या माणसाशी असं कसं वागू शकतो? गोरगरिबांना जर आपण जाणलं नाही, आज या व्यक्तीची परिस्थिती पाहिली तर अतिशय भयावह आहे. मुलांची परिस्थिती पाहिली तर अजून शिक्षण घेत आहेत, आज मातृछत्र या मुलांचा आरोपलेला आहे. त्यासाठी मी निर्णय घेतलाय की हा शेड्यूल वन मधला जो प्राणी आहे याचा आणि आमचा काही संबंध नाही. शासनाने दखल घेऊन आणि 100% याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आणि फॉरेस्ट लक्ष घालून एक चांगला प्रस्ताव राज्य सरकारने दिला पाहिजे. आणि इथून सगळे बिबटे बाहेर काढायला आम्ही पण मदत करू. तुम्ही ते ज्या तुमच्या इंजेक्शनच्या शूटआउटने ज्या बंदुकीने त्या गनने त्यांना बाहेर काढून त्यांच्यावर तो
सोडून केल्यानंतर ते जे मूर्छित होतात किंवा बेशुद्ध पडतात हे सगळे बिबटे आपण उचलले पाहिजेत. कमीत कमी 1500 बिबटे आपल्या भागामध्ये ज्या ठिकाणी घटना घडली पिंपरी पंचायतमध्ये या वस्तीमध्ये आज 1 किलोमीटरच्या रेडिएशनमध्ये आज 41 बिबटे आहे आणि ते आम्ही ड्रोनच्या द्वारे मोजलेले आहेत. याचा अर्थ मग तालुक्याची काय परिस्थिती आहे. 4 वर्षामध्ये 17 कोटी तुम्ही लोक भरपाई देता पण ते भरपाई देता तुमचे पशुधन गेले, माणसं गेली, जखमी झाली किंवा पिकात नुकसान झालं पण हे तुम्ही करण्यापेक्षा त्या 17.5 कोटीमध्ये तुम्ही एक याच्यापेक्षा उत्तम अशा पद्धतीचं बिमट निवारण केंद्र कुठे बांधू शकता आणि हे सगळे तुमचा ग्रेड वनचा जो या ठिकाणी श्रेणी वनचा जो तुमचा जो पेमेंट आहे की ज्याला तुम्ही मारायचं नाही म्हणता त्यांना तुम्ही घेऊन जायला पाहिजे. तो त्यांनी आम्हाला मारलं तर तो गुन्हेगार नाही, आम्ही मारलं तर मात्र गुन्हेगार आहोत. पण मला असं म्हणतं तुम्ही जर याच्यावर गांभीर्य लक्ष दिलं नाही तर मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो हा लढा जो मी हातामध्ये घेतलाय तो सर्वसामान्यांचा लढा आहे. यांच्या डोळ्यातले पाणी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये असं सुकून देणार नाही. या बिबट्याचा तर बंदोबस्त करेलच पण ह्या मजूर असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना मी आजच सांगतो आपल्या माध्यमातून या सर्वांवर कोर्टामध्ये जाऊन हायकोर्टामध्ये जाऊन मी 100% सदोष मनुष्यवादाचा गुन्हा यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही. मला मी आता माघार घेणार नाही आणि इथून पुढे एकही बळी आम्हाला मंजूर नाही. या तालुक्यातली ही शेवटची घटना व्हावी अशी माझी भावना आहे. इथून पुढे एकही बळी आम्हाला मान्य नाही, कुणाच्याच घरातला नाही. आणि पशुधन तर रोज जाते त्याची बातमी पेपरला येत नाही. लोक म्हणतात जाऊ दे शेळी गेली आपली गाय गेली ते पेपरला बातमी येत नाही पण रोज जात आहे. कुत्रे तर बघायला राहिलेले नाहीत अशी परिस्थिती या तालुक्याची आहे. त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर आहे. मी ते नोटीस केलेली आहे. नुसती नोटीस केलेली नाही तर मी ती नोटेड केलेली आहे. त्यामुळे 100% याच्यामधून मी जुन्नर तालुक्याला या भयाच्या वातावरणातून लहान लहान मुलं त्याविषयी मला भेटायला ते वाणीसाहेब मला रडत सांगत होते लहान मुलं की दादा आम्हाला अंगणामध्ये खेळता येत नाही, आम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही, आम्हाला शाळेत जायची भीती वाटते. आणि अशी जर आताच्या मुलाच्या मनामध्ये वाघाची एवढ्या मोठ्या प्रमाणात दहशत असेल, दूध घेऊन जाणारा आमचा गवळी शेतकरी किंबहुना एखादी महिला शेतामध्ये एकटी जाऊ शकत नाही. काही काही लोक म्हणतात की आपण शेतात जाताना 2-4 लोक बरोबर घेऊन जा. अरे माणूस मिळत नाही, मजूर मिळत नाही आणि तुम्ही म्हणता 2-2, 4-4 माणसं घेऊन जा. मला असं वाटतं ज्यांना वास्तविकता भान नाही, ज्याला शेती कळत नाही, त्याशी कुठलीही दुटप्पी विधानं करत असतात. शेती आणि शेतकरी याचं जीवनमान फार धोकादायक झालेलं आहे आणि या बाबतीमध्ये निश्चितपणे मार्ग काढण्यासाठी मी 100% जुन्नर तालुक्याच्या माझ्या मायबाप जनतेशी पाठीशी उभा होतो आहे आणि शेवटच्या श्वासबंद राहील एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो. दादा यांनी एक खंत व्यक्त केली की बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावलेत. एक बिबट्या जो पकडलेला आहे तो नरभक्ष नसावा यांनी तो प्रत्यक्ष पाहिलेला आहे. पिंजरे लावलेत, स्टाफ इथं आहे, बिबटे पिंजऱ्यामध्ये येत नाही. खात्याच्या कर्मचाऱ्यांना हा बघा त्यांची खंत येत नाही, ते कालपासून कोणी येत नाही. विषय असा आहे की आता सगळ्या हॉटस्पॉट होत्या, लोकांचे व्हिजिट चालू झालेले आहेत. बिबट्याच्या बाबतीमध्ये अतिदक्षता घ्यायचा आता निर्णय झालेला आहे. इथे सगळ्या ठिकाणी आजूबाजूला पिंजरे लागले गेलेले आहेत. एक जो ट्रॅप झाला तो नाहीये, त्यांनी स्वतः मान्य केलेले का तो नाहीये. कारण ही जी घटना घडली या ज्या आमच्या ताई गेल्या त्यांना घेऊन जाणार जनावर म्हणजे तो बिबट्या हा मोठा होता, मोठ्या आकाराचा होता आणि ट्रॅपिंग चालू झालेली आहे. सुद्धा स्वतः तिथे शेजारी त्यांच्या आंदोलनात बसलेलो आहे आणि याच्यावर आता कंटिन्यू चर्चा चालू आहे. फॉरेस्ट अधिकारी सतत सगळ्या गोष्टी विजरी आल्या त्यांची चर्चा होते आहे.